एका बाजूला राजू लाटकर यांची उमेदवारी जी आहे ती काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात येते आणि त्यानंतर ज्या पद्धतीने गदारोळ होतो जे काँग्रेसमधले जे प्रस्थापित आहेत ते राजू लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध करतात, काँग्रेस कार्यालयावर हल्ला करतात आणि त्यानंतर नामुष्की म्हणावी लागेल काँग्रेसला आणि एक प्रकारे सतेज पाटील यांना धक्का म्हणावा लागेल की नाईलाजाने त्यांना राजू लाटकर यांना दिलेली उमेदवारी जी आहे ती रद्द करावी लागते आणि मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी द्यावी लागते. जवळजवळ 26 नगरसेवक जे आहेत ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजू लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध करतात आणि नाईलाजाने नेत्यांनासुद्धा, म्हणजे ही एक प्रकारे नेत्यांवरची नामुष्की आहे. राज्याचं राजकारण चालवणारे बंटी पाटील यांना स्थानिक विरोधाला नमावं लागतं यासारखी खेदाची गोष्ट कुठली नाही. आणि अशा पद्धतीनं म्हणजेच एकंदरीत आता अपक्ष म्हणून लढणार असं राजू लाटकर यांनी घोषित केलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टींवरून एक सामान्य कार्यकर्त्याची जी भूमिका आहे, जे मत आहे, जे मंथनच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या, त्यामध्ये एकंदरीत असं सामान्य लोकांचं, सामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे की सगळं वाड्यावरच, म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे खासदार आहेत, त्यानंतर पुन्हा छत्रपती मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली जाते, मग सामान्य कार्यकर्त्यांनी, सामान्य लोकांनी फक्त जय जयकार करायचा, फक्त टाळ्या वाजवायच्या, फक्त सतरंजा उचलायच्या? सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य लोकांची भूमिका काय आहे? सामान्य लोकांना उभं राहायला परवानगी नाही? म्हणजे सामान्य लोक उभं राहू शकत नाही, सामान्य कार्यकर्ता उभा राहू शकत नाही निवडणुकीला, त्याला तिकीट दिलं तरी ते हिसकावून घेतलं जातं, त्याला माघार घ्यावी असं सांगितलं जातं. एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा, या पार्श्वभूमीचा विचार करतो म्हणजे जे प्रस्थापित आहेत, जे गडगंज आहेत, त्यांनीच या प्रक्रियेमध्ये, निवडणुकी प्रक्रियेमध्ये सामील व्हावं, त्यांनीच निवडणूक लढवावी, त्यांनीच कोण निवडणूक लढवणार, कुणाला तिकीट मिळालं पाहिजे हे ठरवावं. म्हणजे सामान्य रस्त्यावरचा, गल्लीबोळात काम करणारा, समाजासाठी झटणारा कार्यकर्ता जो आहे तो पुढे जाऊच शकत नाही, त्यानं पुढं जाऊच नाही, त्यानं निवडणूक लढवूच नाही, त्याला कोणतंही पद मिळूच नाही, त्यानं फक्त जय जयकार करावा, सतरंजा उचलाव्यात, अशी जर प्रस्थापितांची भावना असेल तर मग सामान्य कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार? सामान्य कार्यकर्ता पुढं कधी जाणार की तो फक्त नेत्यांचा जय जयकार करत राहणार? उत्तरच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं राजू लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती तो अतिशय योग्य निर्णय होता.
पण निष्ठावंत निष्ठावंत। इथं आपली शीट निवडून येणं हे खूप महत्त्वाचं होतं। आम्ही एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काम करतो, आम्ही निष्ठावंत आहे, हे महत्त्वाचं आहेच, हे नाकारता येत नाही, पण त्याच पद्धतीने या निष्ठावंतांनी हाही विचार करायला हवा होता की ते स्वतः तर लढणार नव्हतेच, दुसऱ्यालाच शेवटी त्यांनी आग्रह केलाच, पण एखादा सामान्य कार्यकर्ता आहे, एखादा लढाऊ कार्यकर्ता आहे, एखादा राष्ट्रसेवा दलाची पार्श्वभूमी असलेला कार्यकर्ता आहे, गल्लीबोळातला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, कुठली भ्रष्ट पार्श्वभूमी अशा कार्यकर्त्याला जर एखाद्याला तिकीट मिळत असेल आणि वरिष्ठांचा हा जर निर्णय असेल तर या निर्णयाला या सगळ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं होतं, पण पाय खेचण्याची जी प्रवृत्ती आपण म्हणतो त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि महत्त्वाचं एक असतं की आपली सीट टिकवून ठेवणं, आपली सीट निवडून येणं हे महत्त्वाचं आहे, आणि लढाऊ कृतीच्या कार्यकर्त्याला जर सामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला जर तिकीट मिळत होतं तर कुणालाच अडचण असण्याचं काही कारण नव्हतं, पण मलाही नको आणि त्यालाही नको, मला मिळालं नाही ना मग त्याला पण मिळालं नको, अशा पद्धतीची जी मराठी माणसाची प्रवृत्ती आहे, या प्रवृत्ती ही मराठी माणूस पुढं जाण्याला मार्ग ठरत आहे हे आपल्याला नाकारता येत नाही। आणि एकंदरीत वरिष्ठांकडून केंद्रीय पातळीवरून जो निर्णय झाला होता, राजेश लाटकर, राजू लाटकर यांना जी उमेदवारी मिळालेली होती, त्या उमेदवारीला ज्या पद्धतीने विरोध झालेला आहे, आता राजू लाटकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार हे घोषित केलेलं आहे, आणि त्यामुळं एकंदरीत काँग्रेसची जी प्रतिमा आहे, काँग्रेसची जी ज्या पद्धतीनं काँग्रेस कार्यालयावर दगडफेक झाली, ज्या पद्धतीनं पत्रक काढण्यात आले, आणि खरं तर उत्तरचा बालेकिल्ला जो आहे तो काँग्रेसचा आता तयार झालेला आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे निष्ठावंतांनी, जुन्या कार्यकर्त्यांनी, जुन्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं होतं, तो विचार झाला नाही, आणि आता अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला चित्र दिसत आहे की कदाचित तिरंगी लढतसुद्धा होऊ शकते, यामध्ये फायदा कोणाचा तोटा कोणाचा हा येणारा काळ ठरवेल, पण सामान्य कार्यकर्त्याला डावलणं हे एकंदरीत ज्या पद्धतीनं मंथन न्यूजने सामान्य लोकांच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्या ते रुचलेलं नाही, सामान्य कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्याचं नाव घोषित केलं, त्या कार्यकर्त्याचं नाव घोषित केलं, त्याची उमेदवारी घोषित केली आणि त्याला नंतर डावललं, हे सामान्य लोकांना रुचलेलं नाही, सामान्य कोल्हापूरकरांना रुचलेलं नाही, आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, त्यांच्या ज्या भावना होत्या, त्या अतिशय तिखट प्रकारच्या रोषाच्या रागाच्या भावना होत्या, की ज्या पद्धतीनं राजू लाटकर यांचं तिकीट त्यांना दिलं, त्यांची उमेदवारी घोषित केली आणि नंतर काही लोकांच्या सांगण्यावरून किंवा काही लोकांच्या निर्णयावरून ती बदलण्यात आली, हे अतिशय क्लेशदायक दुःखदायक आहे आणि ते कोल्हापूरकरांना पटलेलं नाही, पण जे काही त्यांच्या ज्या काँग्रेसच्या पातळीवर निर्णय झाला आहे, वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला आहे, तो त्यांचा निर्णय असू शकतो, पण सामान्य कोल्हापूरकराला ह्या सगळ्या गोष्टी पटलेल्या नाहीत, येणाऱ्या काळात सामान्य मतदार जो आहे तो त्याच्या पद्धतीने त्याच्या विचाराने जो काही निर्णय घेईल तो निर्णय असेल, पण ज्या पद्धतीनं सामान्य कार्यकर्त्याला डावलण्यात आलं हे एकंदरीत सामान्य कोल्हापूरकराला रुचलेलं नाही, हे मात्र सत्य जे आहे ते
नाकारता येणार नाही, कारण सत्ता एक केंद्रीय झालेली आहे. सत्ता ही सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रस्थापितांनीच निवडणूक लढवा. ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा खरं तर बदलणं हे गरजेचं आहे, कारण सामान्यालाही न्याय मिळाला पाहिजे, रस्त्यावरचा माणूसही पुढं आला पाहिजे. गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, श्रमकऱ्यांसाठी झटणारा, लढणारा, 20-25 वर्षे लढणारा माणूस पुढं आला, रस्त्यावरचा माणूस पुढं आला तर कुणालाच काही अडचण नाही. पण ज्या पद्धतीनं सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा जो विचार लादला जातो, त्या विचाराला सामान्य कोल्हापूरकर काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मंथन न्यूज कोल्हापूर.